हातगेघर पाणस रस्त्यावरील थोरला ओढा या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुलाची निकृष्ट कामामुळे पुन्हा एका वर्षातच दुरावस्था झाली असून याच पुलावरून 2 वर्षांपूर्वी पाणस येथील विद्यार्थिनीचा वाहून दुर्दैवी मृत्यू झाला होता. परंतु प्रशासनाने यापासून कोणतीच गांभीर्याने दखल न घेतल्याचे पुलाच्या व्यवस्थेवरून पाहायला मिळते. गेल्याच वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर वाहून गेलेल्या पुलाचे कसे तरी लावले जाव काम करून भराव टाकण्यात आला होता. तथापि मागच्याच वर्षी पूल मधोमध खचून वाहतूकही बंद झाली होती. स्थानिक पाणस हातगेघरच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून खड्डा मुजवून तात्पुरती वाहतूक सुरू केली, पण या पावसाळ्यातही पुलाची अवस्था जैसे थी झाली आहे. पुन्हा पुलामध्ये जागोजागी भले मोठे खड्डे पडले असून कालच झालेल्या मुसळधार पावसात हातगेघर धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे संरक्षण कठडे नसलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे विद्यार्थी शेतकऱ्यांची ये जा बंद होती. या पुलाकडे दुर्लक्ष केल्यास या पावसाळ्यातही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.